अगं ए हे काय करतेस तू? काय म्हणते ही अशी कोरडी? प्रत्येकाची पद्धत वेगळी असते आई, माझी पद्धत अशी आहे, मी असं करते. अगं तुला ह्याच काय कुठल्याच पद्धतीने जमणार नाही. आणि जी गोष्ट आपल्याला जमत नाही ती एकदा मोकळेपणाने विचारावी बाळा. मी मदत करते तुला. काही नको, मी करते. अगं मी तुझ्या भल्यासाठीच म्हणते. बघ हो, तुझंच काम हलकं होईल म्हणून म्हणते. काम हलकं होईल पण अक्का साहेबांचं बोलणं ऐकून माझा डोकं जडू येईल त्याचं काय? तुमची मदत घेतली म्हणून बोंबाबोंब करत बसतील, त्यापेक्षा नकोच. बघ बाई, जशी तुझी इच्छा, पण तू जर हे असंच काम करत राहिलीस ना तर हे सगळं फार बरं नाही होणार एवढं मात्र सांगते. बाकी बघ तू असो. असं कसं नाही जमणार हे पण बघालच. नाही यावेळी पहिलं बक्षीस घेतलं ना तर मी पण नावाची रूपाली नाही. कल्याणी ही डाळ चाखून बघ ना कशी झाली. तू केलीस म्हणजे छानच झाली असणार. असं काही नाहीये, चाखून बघ. म्हणजे त्याच्यात काही राहिलं असेल तर मला टाकायला. पण तुलाही पन्ह चाखून बघावं लागेल ना. सांग मला कसं झालंय. पन्ह करण्याच्या बाबतीत तुझा हात कोणी धरू शकतं का या घरात? हा तुझं आपल्या काहीतरीच. वा मस्त झाला. खरंच अगदी कैरीचा चटका आणि मिरचीचा झणका मस्त बसला ह्या डाळीला. तुला आवडली ना म्हणजे झालं बस. पण काय ग, तुला काय वाटत कोण जिंकेल? काय कळत नाहीये ग, पण मी तरी ठरवलंय कोणीही जिंकलं ना तरी आपण मस्त सेलिब्रेट करायचं. अरे वा, स्वप्नालीची डाळ छान झाली आणि कल्याणीचं पन्ह मस्त झालंय का? मी जर मी बनवलेली डाळ आणि पन्ह्याची यांच्याशी अदलाबदल केली तर? हे हळदी कुंकू आपण करतोय पण खरंच ह्याची गरज आहे का? म्हणजे काय ग बाई, चैत्र आहे ना, दरवर्षी आपल्याकडे हळदी कुंकू असतच. ते नवीन आहे का? नाही ते माहितीये हो मला, पण देवकी आता सगळ्यांना निमंत्रण केलं म्हणजे सर्व बायका येणार आणि आता ते येणार म्हणजे आपल्याला सगळं सागर संगीत करावंच लागणार. नाही हो, पण त्याला माझी काही ना नाहीच आहे. पण देवकी तुझा हा जो काही पण आहे ना बाई, तो एकदा सांगून मोकळी हो. नाही तुम्ही रागवणार नसाल तर विचारते. मला असं विचारायचं होतं की खरंच आपण कावेरीताईंना असं सगळ्या बायकांसमोर आणणार? बस या विषयावर आपण आधीही बोललोय, आता मी काय सांगते ते नीट आहे. कावेरीकडे ती पाहुणी आहे असं म्हण म्हणजे मग तुला हा जो त्रास होतोय तो होणार नाही. आणि अगं ती पाहुणीच नाही का, बरी झाली की जाणार ती, आपण तिची योग्य ती व्यवस्था करणारच आहोत नाही का? बघू, मी तुम्ही सांगितल्याप्रमाणे विचार करण्याचा प्रयत्न करून. दुसरी गोष्ट, हा जो तुला मध्ये कावेरी नावाचा झटका येतो तो माझ्यामुळे नाही आहे बाई, तुझ्या लाडक्या सुनबाई रुपालीमुळे. नाही आत्ताही असं घाई घाईतलं हळदी कुंकू तिने पुढाकार घेतला म्हणून आपण करतो. हो तिचं तर काही विचारूच नका तुम्ही. मगाशी माहिती मिक्सर मध्ये कोरडी डाळ वाटत होती ती. एक काम धड करेल ना तर शपथ आहे. अरे देवा, तेही नाही जमत आहे का तिला?
आता स्वयंपाकाचा जमत नाही म्हणजे नक्कीच काहीतरी खटपट करणार सुनबाई. झालंय कल्याणी, पोळ्यांचं काय? कणिक मळली आहे, फक्त लाटायचे. कल्याणी काकू, स्वप्नाली काकू, काय झालं? मी निरोप देऊन आली आहे अक्काजी, मी तुम्हाला दोघींना बोलवलंय. आम्हाला? पण का? मला माहित नाही. बर चल बघून. हा गॅस ऑफ कर. चल ग शुकुली, चल चल. बायका येणार असं त्यांना काहीतरी भेटवस्तू वगैरे द्यावी लागेल. हो देऊ ना, काळजी काय करते. विचारून आंब्याची डाळ पाकिटात ती द्यायला बरी माहिती आहे. आम्हाला बोलावलं मी? नाही कोणी सांगितलं. छकुली. अग आम्ही दोघे इथेच बसलोय आणि छकुली इथे आलीच नाही तर तिला निरोप कसा देणार? आणि काही कामही नव्हतं का आमचं? काहीतरी हिचा नाठाळपणा थांब. छकुली, छकुली इकडे ये. हो. आली इकडे. इकडे बस. काय ग काकूला आम्ही बोलवलंय असं तू सांगितलंस? हो मीच सांगितलं. का? काय ग बाई हे सांगायला तुला कोणी सांगितलं? आईनेच मला असं सांगायला सांगितलं आणि त्याबद्दल तिने मला हे चॉकलेट सुद्धा दिलं. हो का, छान. बर पळ जा खेळ. पळ पळ. सुबाई रुपालीने असं का केलं असेल? अगं सोपं आहे, डाळ आणि पण जमत नसणार तेव्हा आता काहीतरी खटपट करावीच लागणार ना, म्हणून हे सगळं. पण आता याच्यासाठी हा मार्ग निवडला असेल ना तिने तर तिला धडा शिकवायलाच पाहिजे. काय बाई इथे काय करताय? काय नाही इथे. काही नाही, मग इथे का आली होती? मी ना ते हे काय ना. अगं रुपाली जरा नीट सांग. अहो हा अक्का साहेब, ते हे पन आणि ना डाळ मी केली आहे तर हे या दोघींना दाखवायला आले होते. तर आले मी आणि पाहिलं तर या किचन मधून गायब होत्या. मग मला प्रश्न पडला की या किचन मधून गायब कशा झाल्या. तर मग मी स्वतःलाच समजावलं की या जर किचन मध्ये नाही आहेत तर नक्कीच या किचनच्या बाहेर आहे. वा, तुला प्रश्न पडतायत या कल्पनेनेच मला खूप बरं वाटलं. तुम्ही मी केलेली डाळ आणि पणच चाखून बघा. मी तर म्हणते तुम्ही लगेच मला विजेती घोषित कराल, अजून बरं वाटेल तुम्हाला. ऐकतेस ना देवकी, याला म्हणतात आत्मविश्वास. छान. नाही आण, बघू दे तरी खरंच कसं झालंय ते. हा एक मिनिट, हा एक मिनिट.
खाऊ ना ग. खरंय छान झालंय देवकी, उत्तम. म्हणजे सांगू का, मला आता खात्री वाटायला लागली. बहुतेक मी तुलाच विजयी घोषित करणार. वाटी ना, वाटी ना. हो, पण नियम बदललेत. जी व्यक्ती जिंकेल तिला तुम्ही बक्षीस देणार. नाही, ते आधी म्हणजे ते आधी सांगितलं होतं, पण आता नियम बदलले. आता कसं होणार माहितीये का रुपाली, जी हरणार तिला देवकी पन्ह आणि वाटलेली डाळ बनवायला शिकवणार. पण जिंकणाऱ्या व्यक्तीला काय, तिने भरपूर कैऱ्या किसून द्यायच्या छुंद्यासाठी. अहो, तुला खरंच माहित नव्हतं बदललेलं. नाही, पण आता असंच करावं लागणार. आता सांग. आता काय? अक्का साहेब, चुकून गडबड झाली मी. अहो, मी चुकून सांगितलं, हे मी केलेलंच नाही, हे ना या दोघींनी केलंय. मी जे केलंय ना ते तिथे ठेवलंय, अतिशय घाण झालंय. तुम्ही खाल ना, तुम्ही म्हणाल शी किती घाण केलं. तमा मी तुम्हाला चाखायला आणते हा, खूपच घाण झालंय. तुम्हाला टेस्ट करायला. हे घ्या अक्का साहेब, चाखून बघा. चाखल्या तुम्ही मला म्हणणार की रुपाली किती पानसटपण झालंय. बघा रुपाली, अगं चव घेण्याची गरजच नाहीये. तुझ्या तोंडून खरं बदवून घेण्यासाठीच मी हे खोटं बोलले होते. काय? हो, आता खोट बोलण्याची, छकुलीला खोट बोलायला लावण्याची शिक्षा ताबडतोब मिळणार. तुकारामने 25 किलो कैऱ्या आणल्या आहेत, त्या सगळ्या तू किसायच्या. काय एवढ्या? मी एकटीने कळलं. चला ग. पण तुझी अक्काजी ना, तिच्या अंगात कधी भूत येईल सांगता येत नाही ना. पण अक्काजी म्हणते नेहमी तुझ्याच अंगात. ए गप्प बस गा. आई खरं सांगा, अक्काजीने तुला शिक्षा केली आहे ना. करतेस तू रुपाली? अग आता तरी खरं बोल. मी खरं सांगत होते हिला ते. नाही नको, तू तसदी घेऊ नको. मी आहे ना छकुली. आता तू सांग, म्हणजे खरं खरं सांग, आई काय म्हणाली? आई मला म्हणाली की स्वप्नाली काकू,
आणि कल्याणी काकूला सांग की अक्काजीने बोलवलंय. मी सांगितलं, मग आईने मला चॉकलेट दिलं. रुपाली, बर का छकुली, कायम खरंच बोलायचं. आता खरं बोलल्यावर प्रत्येक वेळी चॉकलेट मिळेलच असं नाही, पण खोट बोलल्यावर 25 किलो कैऱ्या मात्र किसाव्या लागणार नक्की. कळलं? कळलं. अय्या, काय सुंदर दिसताय तुम्ही साडीत, बघू बघू. अरे वा, काय हे काय साडी नेसली, दागिने कुठे आहेत? अक्का साहेबांच्या हा एक मौल्यवान असं बोलून ना तुम्ही फक्त स्वतःची सद्धुत. सवाष्ण म्हणजे दागिना हवाच. खरंच मला कशाची गरज नाही, मी करते दागिने. मग झालं, तुम्ही ना पूर्ण तयार होऊन बाहेर या, मग मी दागिन्यांची सोय करते. हा कळलं? तयार होऊन या. या या, नमस्कार नमस्कार. या बसा, ये ये ग. नमस्कार, कशा आहात? या बसा, नमस्कार, ये ग. काय ग, हा आणि तुझ्या मैत्री, किती उशीर. या देवकी. हो आणि या सगळ्या फुलं. हो नमस्कार अक्का साहेब. नमस्कार. हा तर पण तुम्ही असे अचानक. हो असं काय करताय? दागिने घेऊन घरी या, असा निरोप मिळाला म्हणून आलो. हो देवकी, तू केला होतास का? नाही हो, मी तुम्हाला विचारल्याशिवाय कसं काय फोन करेन. नाही म्हणजे मी पोळी केलो. मग मी केला. अक्का साहेबांना न सांगता तू फोन केला का? आई हो, तुम्हीच म्हणता ना तुमच्या परंपरा आता आम्ही पुढे न्यायच्या, तेच करते म्हणून बोलवलंय यांना. मुद्द्याचं बोल. बर, तुम्हीच म्हणता ना सणासुदीच्या दिवशी सरदेशमुखांच्या सुनांच्या अंगावर दागिने असायला हवे. मग या बघा ना काकी साहेब, बिचाऱ्या त्यांच्या अंगावर एकही दागिना नाहीये. म्हणून खास यांच्यासाठी म्हणून मी यांना बोलवलंय. कोण आहे ग ती? एक पेपरात नाव छापून आलं होतं ना, तीच असण. म्हणजे पेपरातली बातमी खरी होती तर काहीतरी भानगड दिसती. रुपाली, बाळा जरा शांत बसशील का तू? जेव्हा मोठी माणसं असतात त्यांच्या समोर फार बोलायचं नसतं. हा 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 हा. अरे देवा, मी तर विसरलेच, ओळख करून द्यायची राहिली. यांना भेटा, या आहेत कावेरी जयवंत सरदेशमुख. उर्फ काकी साहेब म्हणजे आमच्या नव्या सासूबाई.
देवयानी सारखेच ठिपक्यांची रांगोळी, रंग माझा वेगळा आणि सहकुटुंब सहपरिवार अशा तुमच्या आवडत्या कार्यक्रमांचे फुल एपिसोड बघण्यासाठी सबस्क्राईब करा स्टार प्रवाहाच्या यूट्यूब चॅनलला.